मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत विचारले गेले महत्त्वपूर्ण प्रश्न सविस्तर स्पष्टीकरण असं यामध्ये पाहूया, जेणेकरून आपल्याला IBPS पॅटर्ननुसार काही टॉपिकवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती TCS पॅटर्ननुसार ज्या पद्धतीने आपल्याला RTI वर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न विचारला जात होता, त्यानंतर लोकसंख्येवरती प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जात होता, तसंच IBPSमध्ये आता प्रत्येक शिफ्टवरती आपल्या जिल्ह्यावरती प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे आपण काय करायचं, जिल्हा याच्याबद्दल संपूर्ण इत्यंभूत माहिती मिळवायची आहे आणि त्याचं ईबुक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ते मिळून जाणार आहे. सोबतच पुढच्या प्रत्येक परीक्षेसाठी एकदम टू द पॉइंट सिलेबसनुसार ईबुक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये एका क्लिकवरती तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाची जर तयारी करत असाल तर 200 टेस्ट आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि ऑफरमध्ये केवळ 199 साठी ठेवलेलं आहे. ग्रामसेवकवरती सुद्धा 178 टेस्ट टू द पॉइंट सिलेबसनुसार कृषी घटक इन्क्लूड मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता GK आणि तांत्रिक प्रश्नावरती जास्त भर देऊन ग्रामसेवकच्या सुद्धा आपल्याला 178 टेस्ट आपल्याला उपलब्ध केलेले आहेत. आरोग्य सेवक भरतीसाठी सुद्धा तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता GK आणि तांत्रिक प्रश्नासह 183 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा टू द पॉइंट सिलेबसनुसार 180 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स मित्रांनो बूस्ट होत असतो, त्यामुळे यश मिळवण्यासाठी एवढा आत्मविश्वास तुमचा या टेस्टमधून नक्की वाढेल एवढा मी तुम्हाला यामधून विश्वास देऊ शकतो. तर ह्या जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर आपल्याला 72 48 93 01 76 या नंबरला 199 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला या सर्व टेस्टचा ऑनलाईन टेस्टचा ॲक्सेस दिला जाईल. सर्व ऑनलाईन टेस्ट आहेत, ॲटोमॅटिक टायमर स्टार्ट होतो, परीक्षा संपल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला तुमचे मार्क पण या ठिकाणी समजून जातात. हे ईबुक्स तर आपल्याकडे असतीलच आरोग्य विभागाचे, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व टॉपिक जे पण परीक्षेला येऊ शकतात ते सगळे काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. ज्या पद्धतीने तलाठी भरतीला आपल्याला याचा महत्त्वपूर्ण फायदा झालेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या आरोग्य विभाग भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, अंगणवाडी सुपरवायझर भरती असेल, या सर्व परीक्षांचं ईबुक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये अगदी महाराष्ट्र स्टेट बोर्ड, NCERT, त्यानंतर तांत्रिक प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न, मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सर्व यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेलं दिसून येणार आहे. त्यामुळं मन लावून जर एवढं वाचलं तर बाकी काही वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही एवढा विश्वास यामधून तुम्हाला देऊ शकतो. जसं विद्यार्थी आपल्याला वेगवेगळे प्रश्न त्यांची शिफ्ट झाल्यानंतर पाठवत आहे, ते सर्व प्रश्न मी काय करतो यामध्ये अपडेट करतोय आणि हे सर्व प्रश्न टेलिग्रामवरती टाकतोय, त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करा. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि जसा प्रश्न पाठवला तसा मी तुम्हाला काय करतो या ठिकाणी एडिट करून यामध्ये ॲड करत आहे. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाठवलेला आहे, कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण. आता महाराष्ट्राची जर विचारलं किंवा देशाची जर विचारलं तर ही महाराष्ट्राचीच महिला आपली आहे, जसे की कोर्नेलिया सोराबजी या आहेत आणि ह्या मूळच्या आपल्या महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणच्या नाशिक जिल्ह्यातील आहेत, ह्या सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवून द्यायचं आहे. ह्या भारतातील पहिल्या महिला वकील आहेत, ओके, पहिल्या महिला वकील आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रथम महिला पदवीदार व ऑक्सफर्ड विद्यापीठात कायदा शिकवणाऱ्या पहिल्या महिला होत्या, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रश्न आपल्याला यामध्ये रिपीट होऊ शकतात. आता जॉन गुडइनफ यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रश्न येणं गरजेचं होतं. कोण होतं जॉन गुडइनफ यांना 2019 साली लिथियम आयन बॅटरीचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक दिलेला होता. यांच्यासोबत अजून तिघांना 2019 साली नोबेल पारितोषिक दिला होता, ते म्हणजे गुडइनफ तर होतेच, त्यानंतर स्टॅनली हे एक होते आणि आकिरो ओशिनो हे एक होते. तर या तिघांना मिळून या लिथियम आयन बॅटरीसाठी काय केलं होतं, 2019 केमिस्ट्रीचा नोबेल पारितोषिक दिलेला होता. आतासुद्धा नुकतेच नोबेल प्राईज जाहीर झालेले आहे, त्यावरती सुद्धा आपल्याला फोकस टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे अपकमिंग एक्झामसाठी आपल्याला त्यासाठी काय होईल एक अंदाजित अभ्यासक्रम लक्षात येईल. त्यानंतर अजिंठा लेणी याच्याबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांनी आपल्याला हा प्रश्न पाठवलेला आहे, कदाचित त्यांनी त्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला असावा. तर अजिंठा लेणी ह्या ज्या लेण्या आहेत तर ह्या कोणत्या नदीच्या काठी वसलेल्या आहेत, तर ह्या लेण्या वाघूर या नदीकाठी वसलेल्या आहेत. तर आपापल्या जिल्ह्यातील जे पण स्थळं आहेत, वारसास्थळं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, ते सर्व ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे सामाजिक आर्थिक पर्यावरणीय परिमाणांचे एकत्रीकरण भारतासाठी सर्व समावेशक विकासात्मक कार्यसूची समाविष्ट करतात आणि ती 17 उद्दिष्ट आहेत, त्यापैकी 4 नंबरचं हे उद्दिष्ट आहे. पहिलं आहे दारिद्र्य निर्मूलन, दुसरं आहे भूक निर्मूलन, तिसरं आहे चांगले आरोग्य आणि 14 आहे दर्जेदार शिक्षण. त्यानंतर लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता, नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा, त्यानंतर चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे व वसाहती, ठीक आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि विशेष म्हणजे यावरती लोकसत्ताला एक लेखसुद्धा आलेला आहे, मागच्या 4 तारखेला 4 ऑक्टोबरलाच यावरती
एक लेख आलेला आहे शाश्वत विकास आणि उद्दिष्ट, गुगलवर सर्च केलं तर आपल्याला हे भेटून जाते. तर जसे की किती अपडेट राहून प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. तर ही सर्व 17 उद्दिष्ट आपल्याला या लोकसत्ताच्या लेखमध्ये सुद्धा पाहायला भेटत आहेत आणि सर्व अपडेटेड माहिती आपण आपल्याला वारंवार देण्याचा प्रयत्न करतो. जसे की आपण 11 पाहिली होती, तिथून पुढे जर आपण बघितलं उपलब्ध साधनांच्या जबाबदारीपूर्व वापर, हवामानाचा परिणाम, शाश्वत महासागर, जमिनीची शाश्वत उपयोग, शांतता आणि न्याय, शाश्वत विकासासाठी भागीदारी, तर ही 17 उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ओव्हरलुक करायचं आहे. त्यानंतर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपबद्दल आपल्याला विचारलं होतं कोणत्या राज्यामध्ये, तर ती दिल्ली, याचं उत्तर होतं पंचायत राज मंत्रालय. याच्याबद्दल पण प्रश्न आपल्याला विचारलेला आहेत की याची स्थापना कधी झाली. पंचायत राजची स्थापना विचारलेली नाही, पंचायत राज मंत्रालयाची स्थापना विचारलेली, हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. तर मंत्रालयाची स्थापना 2004 झाली हे आपण लक्षात ठेवा. सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली, तर आपल्याला माहिती आहे नागौर, ठीक आहे, राजस्थानमधील नागौर या ठिकाणी 2 ऑक्टोबर, ओके, महात्मा गांधीजींच्या या मरणार्थ गांधी जयंतीनिमित्त काय केलं होतं, 2 ऑक्टोबर 1959 नागौर राजस्थानमध्ये सर्वप्रथम पंचायत राजचा अवलंब करण्यात आलेला होता. तर आपल्याला विचारलं आहे की मंत्रालय, पंचायत राज मंत्रालय कधी स्थापन करण्यात आलं, तर हे 2004 तयार केलं गेलं आणि मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री करत असतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर सेवाग्राम आश्रमाबद्दल सुद्धा प्रश्न विचारला होता की सेवाग्राम आश्रम महात्मा गांधीजींनी किती साली स्थापन केलं, तर 1936 महात्मा गांधीजींनी सेवाग्राम हे आश्रम स्थापन केलं. आणि हे कुठं आहे आश्रम, तर वर्धा या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातील वर्धा या शहरामध्ये सेवाग्राम या छोट्याशा गावामध्ये हे आश्रम स्थापन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारला की भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे, ठीक आहे, भूसीमा आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. तर काही ठिकाणी 15,200 असं पण दिलेलं आहे आणि 15,100, ओके, 15,100 ते 200 या दरम्यान जर आपण बघितलं तर तो ऑप्शन आपण टिक करायचा आहे. तर 7 आपली सीमा लागून आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 बांगलादेश, त्यानंतर बांगलादेशला 4,096 आहे, चीनशी 3,488, पाकिस्तानशी 3,323, नेपाळशी 1,751, म्यानमारची 1,643, भूतानची 699 आणि अफगाणिस्तानसोबत 106 लांबीची ही भूसीमा लाभलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं की आजरा तांदूळ GI टॅग ह्या कोणत्या जिल्ह्यासाठी देण्यात आला होता. आता आजरा हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे, आपण या ठिकाणी बघू शकता आणि त्याचं भौगोलिक महत्त्व हे सुद्धा या ठिकाणी बघू शकता. जसं की कोकम हे जर बघितलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे, घनसाळ तांदूळ, ओके, घनसाळ तांदूळ या ठिकाणी जर आपण बघितलं तर यावरून आजरा हे हा जो काही हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तांबड्या आणि तपकिरी रंगाच्या मातीची कमी जास्त खोलीची जमीन या ठिकाणी दिसून येते आणि पश्चिम घाटातील जास्त पावसाच्या प्रदेशात डोंगर माथ्यावर डोंगर उतार आजऱ्याच्या पश्चिम भागात तांबडी माती प्रामुख्याने दिसून येते. या जमिनीमध्ये नत्र, जस्त, लोह, तांबे, कॅल्शियम व मंगल या पोषक द्रव्याचं प्रमाण मुबलक असल्याने तो सुपीक असते आणि अशी तांबडी माती घनसाळ तांदळाच्या म्हणजेच त्याला आजरा तांदूळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर याच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते, योग्य समजले जाते आणि आजरा तालुका हे जे आहे तर ते आजरा तालुका कुठं आहे, कोल्हापूर. त्यामुळं आपलं योग्य उत्तर काय आहे, कोल्हापूर हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर नवापूर तूर आपण बघू शकता, GI टॅग मिळालेली. त्यानंतर नवापूर तूर कुठं आहे, नागपूर या ठिकाणी आहे. मंगळवाडा ज्वारी ही कुठं आहे, मंगळवाडा या ठिकाणी आहे, ज्याला की GI टॅग भेटलेला आहे, ठीक आहे, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार. वाघ्या घेवडा हा कोरेगाव जिल्हा सातारा, जालन्याची मोसंबी जिल्हा सातारा, सॉरी जालनामध्ये आहे, जालन्याची मोसंबी. त्यानंतर वेंगुर्ला काजू हा सिंधुदुर्गमध्ये आहे. तर हे सगळे मी GI टॅग काय करतो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देत आहे. नंतर आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, ओके, स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल हे प्रश्न विचारला होता की उठा जागे व्हा आणि आपली ध्येयपूर्ती होईपर्यंत थांबू नका. तर हे कोणाचं वक्तव्य आहे, तर हे उद्गार कोणी काढलेले आहेत, तर स्वामी विवेकानंद यांनी काढलेले, ठीक आहे, स्वामी विवेकानंद. हे सर्वांना प्रश्न यायलाच पाहिजे आहे. तर कृषीगणना याच्याबद्दल एक प्रश्न विचारला होता की किती वर्षांनी होते, तर कृषीगणना आपण जर बघितलं तर प्रत्येक 5 केली जाते आणि भारतात कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग 1970 ते 1971 जागतिक कृषी जनगणनेच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहकार्याने कृषी जनगणना आयोजित केली जात आहे. कधीपासून कृषी जनगणना आयोजित केली जाते असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, तर 1970-71 कृषी जनगणना आयोजित करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न,
53वा दादासाहेब फाळके पुरस्कार, आता हा 2019चा दादा फाळा पुरस्कार आहे, परंतु तो आता 2023मध्ये दिलेला आहे हे लक्षात घ्या. तर हा पुरस्कार जो आहे 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार, तर हा पुरस्कार दिलेला आहे वहिदा रहमान यांना दिलेला आहे, जो की 2021साठीचा आहे. सॉरी, मी मगाशी 2019 चुकून बोललो, तर 2021साठीचा हा पुरस्कार आहे, तर आत्ता दिलेला आहे 2023मध्ये. ठीक आहे, तर हा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे वहिदा रहमान यांना दिलेला आहे. आणि हा कधी प्रदान करण्यात येत आहे, तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता, लोकसभा दोन अधिवेशनमध्ये किती दिवस अंतर असते, लोकसभेच्या दोन अधिवेशनामध्ये. तर अनुच्छेद 85नुसार संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक अंतर असणार नाही अशी तरतूद आहे, आणि संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कमाल अंतर 6 महिन्याचे आहे, त्यामुळं वर्षातून किमान दोन संसद म्हणजे अधिवेशन ही बोलवावी लागतात. तर याचं उत्तर किती आहे, 6 महिने याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, 6 महिने याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे की महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत सध्याचे, ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि सध्या खूप असे चलबिचल चाललेले आहे. ओके, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नरहरी सीताराम झिरवळ, कारण आपण बघू शकता मंत्रिमंडळामध्ये असे तुफान असा बदल झाल्यामुळं पालकमंत्री किंवा हे विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, ठीक आहे, विरोधी पक्ष हे झपाट्याने असे चेंजेस झाल्यामुळं थोडीशी विद्यार्थ्यांना गडबड होऊ शकते, परंतु या ठिकाणी सध्या हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बंगालची फाळणी कोणी केली असा एक प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती, बंगालची फाळणी 19 जुलै 1905 रोजी या बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा झाली होती, आणि भारताचे तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे या फाळणीची घोषणा करण्यात आली होती. फाळणीला 16 ऑक्टोबर 1905 पासून सुरुवात झालेली होती. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व ईबुक्सचे तुम्हाला लिंक दिलेले आहे, टेस्टची लिंक दिलेली आहे. अंगणवाडी भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, आरोग्य सेवक सेविका असतील, कृषी घटक पाहिजे असेल, सर्व एका क्लिकवरती नाममात्र फीमध्ये आपण एकदम टू द पॉईंट सर्व काय करू शकता, मटेरियल उपलब्ध करून घेऊ शकता. आणि जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही या नंबरला संपर्क साधून ह्या सर्व टेस्ट सिरीज काय करू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता. आणि जशी तुमची एक्झाम होईल JDPच्या वेगवेगळ्या, तसे आपण आपले जे काही आठवत असलेले प्रश्न आहेत, कारण आपल्याला माहिती आहे IBPAची रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळत नाही, डायरेक्ट त्याचा रिझल्ट असतो, त्यामुळं जेवढे पण मेमरी बेस्ड प्रश्न आहेत तेवढे पाठवा, जेणेकरून इतर बाकी विद्यार्थ्यांना आणि आपल्यासुद्धा येणाऱ्या बाकी IBPAच्या पॅटर्ननुसार अभ्यास, आपल्याला स्टडी मटेरियल अजून आपल्याला त्यामध्ये क्वालिटी वाढवण्यासाठी फायदा होऊन आपल्याला त्याचा फायदा देता येईल. तर आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.